कोल्हापूर शहरालगतच्या बेचाळीस गावांच्या विकासासाठी शासनानं स्थापन केलेल्या नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचा कारभार चांगलाच वादग्रस्त बनलाय या कार्यालयाला एजंटांचा विळखा पडलाय एजंटांमार्फत आलेल्या फाईलींचा निपटारा वेगानं होतो पण नियमानुसार आलेली फाईल मात्र रखडते असा आरोप आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशननं केलाय प्राधिकरण कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट रोखण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे तथापि शहरालगतच्या बेचाळीस गावांच्या विकासासाठी नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे ग्रामीण भागातील बांधकामविषयक परवाने देण्याचं महत्वाचं काम या कार्यालयाकडून केलं जातं मात्र प्राधिकरणाच्या कार्यालयावर एजंटांचाच जास्त प्रस्ताव आहे एजंटांकडून आलेल्या फायलींचा झटपट निपटारा होतो असा आरोप करत गेल्याच आठवड्यात शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं होतं त्यानंतर आज आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेतली आणि एजंटांचा सुळसुळाट रोखण्याची मागणी केली तसंच कार्यालयाचा कारभार पारदर्शी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी झालेल्या चर्चेत अजय कोराणे राजेंद्र सावंत विजय चोपदार राज डोंगळे निशांत पाटील यांनी भाग घेतला